अफशान पिरानी और आप देख रहे हैं मुमरा एक्सप्रेस। दोस्तों आइए चलते हैं आज की विशेष खबर पर। थाने के विवियाना मॉल में मूवी को लेकर हुआ हंगामा। जी हाँ दोस्तों, कल देर रात थाने के विवियाना मॉल में हर हर महादेव मूवी को लेकर के काफ़ी हंगामा हुआ। बताया जा रहा है कि पहले कुछ लोगों के बीच में आक्रोश था और यह हंगामा मारपीट में तब्दील हो गया, जिसके बाद कलवा मुमरा विधायक और पूर्व गृह निर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र रावण खुद उस मॉल में गए और उस मूवी को बंद करवाया, पूरा थिएटर खाली करवाया, जिसके बाद लोगों में काफ़ी आक्रोश नज़र आया। क्या कहा इस सिलसिले में वहाँ के लोगों ने मंत्री अवार्ड से और किस तरीके से मंत्री अवार्ड ने इस थिएटर को खाली कराया, हम आपको आज के इस विजुअल्स में दिखाते हैं। परंतु उससे पहले ये बताना चाहेंगे कि पूर्व गृह निर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र अवार्ड ने जब थिएटर में घुस करके लोगों को थिएटर खाली करवाया, उसी दौरान कुछ लोगों ने हंगामा भी किया कि ये किस तरीके की दादागिरी, आप इस तरीके से थिएटर में आकर मूवी बंद नहीं करवा सकते। कैसा था वहाँ का माहौल, कैसा था वहाँ पर हंगामा देर रात, आइए देखते हैं हमारी आज की इस खास और विशेष खबर से। धन्यवाद। माहिती असणारा जगातला एकटा माणूस शाला मी मारला तर बाप जन्म तुला किती कुठला।
बंद करा भाई आता तुम्हाला ऐकायचं असेल या चित्रपटात काय दाखवलंय आणि का विरोध करतोय सर 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 थांबायचे त्याच्यामध्ये असं दाखवलंय की बाजी प्रभू शिवाजी महाराजांशी लढतायत जे कुठेही नव्हतं नंतर त्यांनी असं म्हटलंय की जसा रघुनाथाला हनुमान होता तसा बाजी प्रभू शिवाजीला होता तसं नाही आहे तिथे जेदे बांदल नावाचे सरदार होते जे शिवरायांचे सेवक होते सरदार होते त्यांच्या बाबतीत हे वाक्य आहे नंतर असं दाखवलंय की अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मांडीवर झोपवलंय अफजल खानाला शिवाजींनी मांडीवर झोपवलंय आणि राजे त्यांचं पोट फाडतायत तसं नाही आहे शिवाजी महाराजांवरती पहिल्यांदा मिठी मारली आल्या आल्या आणि त्यांच्या मागे खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तो केल्यानंतर शिवाजी महाराजांनी तातडीने वाघनख घातली आणि पोट फाडून टाकला अफजल खानाचा ते असे वळले आणि तेवढ्यात कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजल खानाच्या वकिलाने शिवाजी महाराजांवर तलवार मारली ती तलवार मारली शिवाजी महाराजांना जखम झाली पण तेवढ्यात कृष्णा भास्कर कुलकर्णीचं मुंडकं उडालेलं होतं आणि शिवाजी महाराज तिथनं निघून गेले या दोन पिक्चर मध्ये मराठे जे मावळे दाखवण्यात आले ते मावळे दाढी नसलेले एकदम गोरे गोरे पान सडपातळ आता तुम्हाला तुम्ही मला सांगा मावळा कसा असतो दिसायला राकट तनकट टोपी घातलेला सौंदर्य म्हणजे गोरा नाही ना कुठलाही माणूस सुंदर आहे तो गोराच असायला पाहिजे का सौंदर्य हे कालानुरूप असत शिवाजी महाराजांच्या बरोबरच्या मावळ्यांचं सौंदर्य कशात आहे तर त्यांच्या राकटपणात आहे त्यांच्या मिशांमध्ये आहे त्यांच्या ते हात किती मजबूत आहेत त्याच्यावर आहेत ते तलवार कशी उचलतात त्याच्यावर आहेत ही विकृती दाखवता कशाला तुम्ही म्हणजे शिवाजी महाराजांचा जो इतिहास बदनाम आणि विकृत करण्याचा जी पुरंदरी परंपरा आहे बमो पुरंदरेंनी जे महाराष्ट्रात सुरू केलं ते आता चित्रसृष्टीच्या माध्यमात महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम सुरू झालंय आणि त्याला आमचा विरोध आहे आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही पण असे विकृत चित्रपट महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहीररित्या सांगतो छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी चला 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 आम्ही बाहेर येतो बरोबर ना डायरेक्टला ठोको ना ते आम्हाला कशाला येत होता पहिल्यांदा धन्यवाद दोस्तों।
ऐसी ही बेबाक खबरों के लिए जुड़े रहिए मुंब्रा एक्सप्रेस पर, ऐसी ही दिलचस्प खबरों के लिए सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें।